आलिशान कारमधून केली जात होती गुंगीकारक औषधांची विक्री. गुंगीकारक औषधांच्या बाटल्या विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे बाळगल्याच्या आरोपाखाली धुळ्यातील डबीर शेख, रफीउद्दीन शेख, राणार हुडको, चाळीसगाव रोड धुळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक लाल रंगाची आलिशान कार व 1000 रुपये किमतीची गुंगीकारक औषधे असा एकूण 3,72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी माहिती देताना सांगितले की डबीर शेख, रफीउद्दीन शेख व 34 रणार हुडको, चाळीसगाव रोड धुळे हा MH6AB1983 या क्रमांकाच्या हुंडई कंपनीच्या आलिशान कारमध्ये धुळे शहरातील साखरी रोडवरील महिंद्रा हॉटेलसमोर थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांनी आपल्या पथकासह जाऊन संशयास्पद डबीर शेख यास अटकले. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याच्यावर वॉच ठेवून त्याला पोलिसांच्या एका पथकाने पकडले असता त्याने पोलिसांना गुंगीकारक औषधे विनापरवाना बाळगल्याची कबुली दिली. या धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुंगीकारक औषधांची 72,000 रुपये किमतीची गुंगीकारक औषधांची खोके आणि एक आलिशान लाल रंगाची कार त्यांच्याकडून जप्त केली. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पारधी, उपनिरीक्षक अमित माळी व प्रकाश पाटील, संजय पाटील, सुरेश भालेराव, रविकिरण राठोड, गुणवंत पाटील, निलेश पोद्दार, सुशील शेंडे व चालक कैलास महाजन यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एक अशी टीप मिळाली होती की हॉटेल महिंद्राच्या परिसरामध्ये एक कार आहे आणि त्याच्यामध्ये काही कोडीन फॉस्फेट, ट्रायफोलिन, हायड्रोक्लोरिक कफ सिरप हे जे नशाचे जे सिरप्स आहेत त्याची विक्री होणार आहे अवैधरित्या. आणि एक इसम आहे तो कारमधून ती त्याने तो माल आणलेला आहे. त्या अनुषंगाने ट्रॅप लावला असताना डबीर शेख, रफीउद्दीन शेख हा तिथे आपल्याला हजर मिळाला. त्याच्याकडे एक लाल रंगाची युंडाई कार होती. तिचा सर्च केला असताना आपल्याला एकूण 480 सीलबंद पाकिटे सीलबंद या बाटल्या ज्या आहेत कफ सिरपच्या ज्या बँड आहेत NDPS ॲक्ट अंतर्गत त्या आपल्याला मिळाल्या. आणि एकूण 370,000 रुपयाचा मुद्देमाल आपण या ठिकाणी जप्त केलेला आहे आणि संबंधित आरोपीला आपण अटक करण्यात आलेली आहे. आता इथून पुढे आपण तपास करत आहोत की हे त्यांनी कफ सिरप कुठून आणले होते आणि ते डिस्ट्रीब्युशन कुठे करणार होता. लोकनायक न्यूज